अक्षय फलंदाज फलंदाजी मार्गवर पळाला मध्ये भारताचा शरीरी असती मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल. शशांक गोलंदाजी मार्गवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. जर का एक्स्ट्रा खेळाडू नाही आला तर पॅनल्टी लागेल. शेवटचा कॉल असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू सरळ गेलाय फॅन्सच्या भेटीला विकेटच्या पात्रात. थँक्यू. गंभीर विकेट ना. यस विकेट आहे. चार चेंडूचा खेळ झाला. दोन धावा धावफलका ते लगावल्या गेल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जात असताना कल्पेश पाहायला मिळतोय या मॅच मधून. जर का पाच चार बोलून पाच चेंडू. यस पाच चेंडूचा खेळ झाला. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असेल. धावा धावफलका ते आपल्याला पाहायला मिळतात दोन. कारण या जर का सामन्यामध्ये अनन्या इलेव्हन संघ जिंकला तर अनन्या इलेव्हन साई एकविरा आणि एकरा सीसीचे गुण समान होतील. आणि त्यानंतर आयोजन कमिटी जो निर्णय घेईल तो मान्य करावा लागेल. वैभव गोलंदाजी मार्क वर येताना पाहायला मिळते. दुसरं षटक या ठिकाणी घेऊन येत असताना सर एक पद्धतीने ऑन साईडला नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जातोय. पहिल्याच विकेट पहिल्याच चेंडूवर विकेटचं पतन वैभव्याच्या पायाला मिळते. दोन धावांवरती धावसंख्या स्थिरावलेली. दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा वैभव त्या ठिकाणी बॉलिंग मार्क वरती कसतोय पैशासाठी. हा हातावलेला चेंडू आपल्या पायाला मध्ये डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एक धाव येईल या चेंडूवरती. एका धाव्याने धावफलक पुन्हा एकदा गतिमान होत असताना तीन धावांवरती. सुरेख पद्धतीने चेंडूला अडवलं जाते बाबू यांच्या माध्यमातून. एक कमेंट्स येते चिपळूणवरून. आमचे मित्र विनायक नटे ही स्पर्धा पाहतायत आणि त्याने शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेसाठी. आता मात्र मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये चेंडू सरळ गेला इन टू द बॅन्स. डीजे वाजू नका. डीजे वाजू नका. थोडा आवाज कमी कर. थोडा आवाज कमी कर. हॅलो हॅलो थोडा वाढवत. हॅलो बस. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय. सिकंदर पाचचा धावा दाफल करते मोजल्या जात आहेत. दोन षटकांची समाप्ती या ठिकाणी होते. अजूनही बारा चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि या बारा चेंडूच्या खेळामध्ये स्वप्नील नवीन गोलंदाज एक वेगळा बदल पाहायला मिळतो अनन्याच्या माध्यमातून. कारण शशांक हा त्यांचा स्ट्राईक गोलंदाज आणि त्याला मात्र या अगोदरच्या सामन्यांमध्ये तिसरं षटक दिलं जायचं आणि तो शशांक मात्र या वेळेला पहिलं षटक हाताळण्यासाठी आला आणि एक वेगळा बदल पाहायला मिळतोय. आणि या बदलामुळे आपण पाहतोय स्थिती दोन षटकांच्या समाप्तीनंतर पाच धावा तीन गड्यांच्या मोबदल्यात.
त्यानंतर सरकत त्याचे चेंडू त्या ठिकाणी क्लीन बोल्ड चार पाणी माघारी परततोय. कल्पेश माघारी परतला. नवीन फलंदाज राजेश मैदानाच्या आतमध्ये जातोय. सायराज, सायराजचा कोणता खेळाडू या ठिकाणी असेल? ऑरेंज कॅप रिटर्न द्यायचे सायराज. सुनील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातो सर्व स्ट्रेटच्या दिशेने. एक धाव घेण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का, परंतु दुसरी धाव या ठिकाणी घेतली जाणार नाहीये. चांगली फेकी जिगर याची, परंतु बाबू त्या ठिकाणी गॅदर करण्यामध्ये चुकी करतोय. तिसरं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंतची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 7 धावा. पण एकदा बॅकफुटत गेलेत, पंच करून देण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय ऑफ साईडला. एक धाव येते, एक वेगळं चित्र येऊन ठाकलंय, कारण 3 संघांचे जवळजवळ गुण समान होण्याची शक्यता, दाट शक्यता या ठिकाणी पाहायला मिळते. स्वप्नीचा हा चेंडू 5वा चेंडू होता, डॉटच्या रूपाने येते. 8 धावा पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू असेल, आणि या ठिकाणी सुनील. येस, थँक्यू सायराज, थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण पाहतोय रनआउटच्या रूपाने राजेश माघारी परताना पाहायला मिळते. नवीन फलंदाज या ठिकाणी अनिकेत, अनिकेत मैदानाच्या आतमध्ये येतोय. सिकंदर आणि अनिकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण, प्रवीण गोलंदाजी मार्क वर येताना पाहायला मिळते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, ऑन साइडला चेंडूला फिरकावले. 1 धाव येते. अतिशय चांगला प्रयत्न होता चौकार लगावण्याचा, त्या ठिकाणी प्रवीण वाट पाहित राहिले. आणि 9 धावा धावपळ करते मोजल्या जात आहेत. शेवटच्या षटकातील हा पुढचा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळते. वैभव आणि संधी होती, पंचांकडे दात मागितले जाते, पंचाफील फेटाळतात. आणि 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपन्न होत असताना 10 धावा डबल करती लगावल्या जात आहेत. इकरा सीसी कॅप्टन स्टेज जवळ यायचे. आणि साई एकविरा कॅप्टन, साई एकविरा आणि इकरा सीसी कॅप्टन स्टेज जवळ यायचे. मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये अनिकेत माघारी परतला. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जात असताना अर्जुन परमार मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. अजून 1 रनआउटच्या रूपाने गडी माघारी परतलं. एकंदरीत खेळाडूंचा जर विचार करायचा झाला, ऑल आउट शेवटचं विकेट असेल. नवीन बॅट्समॅन नेम रे, वरुण, वरुण वरुण नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळतोय. 7 गडी तंबूच्या आश्रयाला गेलेले आहेत आणि शेवटचं विकेट असणार आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू त्या ठिकाणी अडवला जातोय. आणि 1+ या ठिकाणी अप्रतिम क्षेत्ररक्षण विनीत, याचा मानावं लागेल, दाद द्यावे लागेल, परंतु कदाचित डोक्याला लागला असेल, चेक करा. सिकंदर मैदानाच्या बाहेर जातो. अशा प्रकारे ड्रीम इलेव्हन संघ ऑल आउट या ठिकाणी होतोय. आणि 12 धावांची गरज असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी अनन्या इलेव्हन या संघाला. चला सुरुवात करा.
जिगर सन जिगर आणि प्रवीण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जाते. 12 धावांची गरज आहे. साई एकविरा कॅप्टन, ऋषिकेश काटकर सॉरी गणेश आलेला आहे आणि इकरा सीसी कॅप्टन फरीद. फटका मारण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजवले जातात. नऊ चेंडूची सांगता, चेंडू मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय. पहिला चौकार या ठिकाणी बॅट मधून येतोय. 4 धावांनी धावफलक पुढे जात असताना धावून पोहोचते 10 धावांवरती. 2 धावांची गरज असेल आणि 2 आणि अशा प्रकारे 9 चौपन्न 1 धाव. चला साई एकविरा, साई एकविरा कॅप्टन आलेला आहे इकरा सीसी. अशा प्रकारे मॅच या ठिकाणी जिंकली जाते. अनन्य 11 हा संघ विजय संघाचं खूप अभिनंदन. आणि आता या तीन संघांमध्ये ड्रॉ केला जाणार आहे ज्या संघांची गुणतालिका समान आहे. इकरा सीसी कॅप्टन साकिब. तीन संघांचे गुण समान आहेत आणि म्हणूनच ड्रॉ केला जातोय. जी चिठ्ठी पहिली उचलली जाईल, पहिली चिठ्ठी उचलली जाईल ती प्री क्वालिफायर मॅच खेळेल. जो या ज्या बाकीच्या दोन संघांमधून विजेता संघ असेल त्याच्याबरोबर चिठ्ठी उचलेल तो संघ पुढे प्री क्वालिफायर मॅच खेळेल. आणि ज्या दोन संघांना मॅच लागेल त्या यस ज्या दोन दोन संघांमध्ये मॅच होईल त्यांच्यामध्ये जिंकलेला तो चिठ्ठी खेळेल. प्री क्वालिफायर मॅच असणार आहे. या दोन संघांमधली जी मॅच जिंकेल तो इकरा सीसीसी खेळेल. चला टॉस साठी या तीन षटकांचा सामना असेल. अनन्य 11 आणि साई एकविरा फक्त तीन षटकांचा खेळ असेल. चला टॉस करायचंय. अनन्य चला टॉस करायचं. समाधान दादा टॉस. चला झाला का टॉस? निर्णय करावा या ठिकाणी. आई साई एकविरा या ठिकाणी नाणेफेक जिंकले. तुमचा कौल काय आहे, काय घेणार आहे डिसिजन सांगावा. डिसिजन
डिसिजन फिल्डिंग साई एकवीरा फिल्डिंग या ठिकाणी त्यांनी घेतलेली आहे आणि मागील सामन्यातला मानकरी ठरलेला आहे तो वैभव त्यांनी इकडे मॅन ऑफ द मॅच घेऊन जाते वैभव हसू भाई आप मॅन ऑफ द मॅच देणं इनको वैभव उलट धन्यवाद चला सामना चालू करावा अनन्याजी या ठिकाणी चला सामन्याकडे येऊ आपण अनन्या इलेव्हन विरुद्ध साई एकवीरा क्वालिफायसाठी या ठिकाणी दोन्ही सामने आमने सामने भिडणार आहेत तीन संघाचे गुणतालिकामध्ये समान अंक होते तिकडे चिठ्ठी उडवण्यात आली आणि त्या चिठ्ठीमध्ये इकरा सीसी आणि वरती जाऊन साई एकवीरा आणि अनन्या इलेव्हन यांमध्ये हा सामना होत आहे पहिला चेंडू निर्धाव चेंडू सुंदर अशी गोलंदाजी मार्क करून गोलंदाज टाकला आणि सुंदर चेंडू ऑफच्या दिशेने टटलेला पण तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण धावसंख्येत एक निवार धावसंख्येत एक आपल्या संघाचं आणि स्वतःचं खातं उत्पन्न करता येते एका या धावेने दरम्यान पुढील चेंडू सामना करेल हलक्या हाताने चढवलेला चेंडू लेगच्या दिशेने धावसंख्या एक ने सरसावत धावसंख्या जाऊन पोचली होती दोन बिनबाद दोन पुढील चेंडू सामना करेल जिगर एक उत्कृष्ट असा फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे जिगर हलक्यात आणि लेगच्या दिशेला भिरकावलेला चेंडू डिक्लेअर झोनच्या जाण्याच्या अडवलेला आहे चेंडू पण एक धावका या ठिकाणी त्यांना अडवता आली आपल्या संघाचा